बेरोजगार तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून विटा येथील डायमंड कल्चर ग्रुपच्या वतीने भव्य नोकरी मेळावा संपन्न झाला. सध्या सामाजिक काम करणाऱ्या अनेक संघटना आपण पाहिलेल्या आहेत, परंतु विट्यातील डायमंड कल्चरल ग्रुप ही एक अशी संघटना आहे. अनेक विविध उपक्रम राबवत असेल, त्यामध्ये आरोग्य शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, किंवा वाचकांसाठी पुस्तक प्रदर्शन असेल. परंतु आज एक या डायमंड कल्चरल ग्रुपने एक वेगळा असा उपक्रम राबवला आहे, तो म्हणजे बेरोजगार तरुणांना नोकरी मिळवून देण्यासाठी भव्य नोकरी मिळावा. या ठिकाणी तालुक्यातील अनेक तरुण या नोकरी मिळवण्यासाठी आलेले आहेत. त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि बेरोजगार तरुण हा कुठंतरी कमवता व्हावा या दृष्टीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. विटायने डायमंडचे अध्यक्ष शंकर मोहिते यांनी हा उपक्रम राबवण्यासाठी विशेष प्रयत्न घेतले. या मेळाव्यासाठी खासदार संजय पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्यासह डायमंड कल्चर ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. यावेळी नोकरी संदर्भात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आली. चाकणमधील औद्योगिक वसाहतीमध्ये आमच्याकडे जवळपास 500 ते 1000 कंपन्या आहेत. त्या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीजनुसार जी काय रिक्रुटमेंट आहे किंवा नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, त्या अनुषंगाने आज आम्ही इथं हा मेळावा घेतलेला आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही 10वी 12वी गरजू विद्यार्थ्यांना, ITI विद्यार्थ्यांना, डिप्लोमा विद्यार्थ्यांना यांना आम्ही चांगल्या नामांकित कंपनीमध्ये जॉबच्या संधी उपलब्ध करून देऊन सहकार्य करीत. आज इंटरव्ह्यू घेऊन सिलेक्ट केले, त्यांना आम्ही अपॉइंटमेंट लेटर पण दिलेले पुण्यातले डायरेक्ट जॉईनिंगचे. तर जवळजवळ आज 350 ते 400 कंपन्या आमच्या सोबत टाय अप आहेत आणि या कंपन्या सर्व मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, की जेणेकरून आपला जो युवक आहे हा युवक जोपर्यंत घराच्या बाहेर पडत नाही तोपर्यंत या युवकामध्ये एक आत्मशक्ती निर्माण होत नाही आणि त्याला कुठेतरी आर्थिक पाठबळ मिळावं. आणि पुढच्या ज्या काही आता आपल्या खेडेगावांमध्ये ज्या काही व्यसनाधीनतेकडे मुलं जात आहेत किंवा युवक जे व्यसनाधीनतेमुळे खूप हे होत चाललेत, तर त्या ते कमी झाली पाहिजे म्हणून आम्ही कुठेतरी या संधी उपलब्ध त्यांना करून देत असतो आणि एक चांगल्या प्रकारचे पगार त्यांना उपलब्ध आहेत. आणि त्यांना काही सुरुवातीला आर्थिक मदत लागली, समजा काही वेळेस काही मुलांकडे पैसे नसतात, त्यांना राहायला डायरेक्ट गेल्यानंतर त्यांचं सिलेक्शन झालं तर त्यांना काही पैसे लागतात, तर अशा पद्धतीने त्यांना जी काही हेल्प करता येईल, जी शक्य होईल ती ती हेल्प आम्ही गेल्या 25 वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये करतोय. आजपर्यंत 4 ते 5 हजार लोक आमच्या माध्यमातून परमनंट झाले आहेत आणि त्या मुलांना आज त्या लोकांना 40 ते 45 हजार रुपये पगार आहेत. त्यांच्या स्वतःच्या म्हणजे फ्लॅट झाले आहेत, भरपूर सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या आहेत. आणि सिटीजमध्ये काय असतं, पुण्यासारख्या ठिकाणी आपल्या ग्रामीण भागातून मुलगा ज्यावेळेस जातो तर कुठेतरी युवकामध्ये एक चांगलं त्याला एक नॉलेज त्या ठिकाणी येतं, एक चांगली संधी त्याला भविष्यामध्ये काहीतरी बनण्याची भेटते. आणि जर त्यांनी जर स्वतःचं स्किल आणि जर ते टिकून राहिले तर ते खूप मोठे होऊ शकतात आणि इकडे गावाकडे येऊन पण ते त्या पद्धतीचं मार्गदर्शन करू शकतात. हा छोटासा प्रयत्न घेऊन आम्ही गेल्या 25 वर्षापासून सातत्याने मेळांच्या माध्यमातून भरपूर मुलांना आम्ही इकडनं घेऊन जात असतो आणि इमिजिएट त्यांना जॉईनिंग देत असतो. आणि कुठल्याही प्रकारचा आम्ही एक रुपयाही न घेता किंवा कुठल्याही प्रकारचा आर्थिक स्वार्थ न ठेवता त्यांना पूर्ण सेवाभावी वृत्तीने आम्ही हे काम करत असतो. असं 25 वर्ष गेले, सातत्याने हे काम आमचं सुरूच आहे. उद्या भविष्यात ज्या लोकांना आम्ही तिथं पुण्यात नोकरीसाठी बोलवणार आहे त्यांना सगळं सहकार्य आमच्याकडून राहणार आहे. त्यांच्या रूमचं सहकार्य असू दे, त्यांना अपडाऊनसाठी बसची सुविधा असू दे, त्यांना काम करताना कुठं काही लागलं, कंपनीमध्ये काम करताना कुठं इजा झाल्या, त्यांना ESI हॉस्पिटलतर्फे इमिजिएट मेडिकल ट्रीटमेंट पुरवण्यात येईल आमच्यातर्फे. त्यांच्या अडीअडचणीत जर त्यांना कुठे आर्थिक सहाय्य हवं असेल तर त्यांच्या पगाराच्या पोटी आम्ही त्यांना ॲडव्हान्स अनामत रक्कम पण देऊ. असं सगळं आम्ही गेली 25 वर्ष हे कार्य करतो चाकण एमआयडीसीमध्ये. आणि आम्हाला ही मॅनपॉवर सतत वर्षभर लागत असते, त्यामुळे आम्ही महाराष्ट्राच्या प्रत्येक क्षेत्रात जिथं रोजगाराच्या संधी कमी उपलब्धता आहे तिथं जाऊन अशा पद्धतीचे मेळावे घेऊन त्या लोकांना आम्ही पुण्यात जॉबच्या संधी आयोजित करून देतो. डायमंड कल्चरल ग्रुपने आज अनोखा उपक्रम राबवून युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. कॅमेरामन अजित सोबत चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.